शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अनिल घनवट यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे, लालासाहेब सुद्रीक, इंदुबाई ओहोळ, बाळासाहेब सातव, संजय तोरणमल, महादू खामकर, अंबादास चव्हाण, कांतीलाल माळवदकर आदी उपस्थित होते. स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 5 मागण्या स्वतंत्र भारत पक्षाने मांडल्या होत्या. त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली मागणी ही आहे की शेतीमालाच्या व्यापारावरती केंद्र शासन जे निर्बंध लादतं, त्याच्यामध्ये निर्यातबंदी आहे, स्टॉक लिमिट आहे, परदेशातून मोठ्या प्रमाणात आयाती करतात, MEP लावतात, स्टॉक लिमिट लावतात, तर या सगळ्या याच्यामुळे शेतीमालाचे भाव पडले जातात आणि पर्यायी शेतकरी कर्जबाजारी होतो. सरकारने शेतीमाल व्यापारातील हस्तक्षेप कायमचा बंद करावा, शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्ती देण्यात यावी, तसेच विजेचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या जीवावरती उठला आहे. रात्रीची लाईट दिली जाते, शेतामध्ये जाताना साप, विंचू, हिंसूर पाण्याचा सामना करावा लागतो आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठाही होत नाही. शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. तसेच वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. हरिण आहेत, रानडुक्कर आहेत, नीलगाया आहेत, बंदर आहेत, अशा अनेक प्राणी शेतीमालाचं नुकसान करतात. परंतु सरकार शेतकऱ्यांना याच्यामधली काही नुकसान भरपाई देत नाही किंवा त्या प्राण्यांचा जंगलामध्येच राहावा यासाठी काही बंदोबस्त सरकार करत नाही. तसेच शेतकऱ्यांना दिला जाणारा पीक विमा योजना ही फसवी योजना आहे. याच्यामध्ये शेतीमालाचं नुकसान झालं तरीसुद्धा त्या विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार होतो, भ्रष्टाचार होतो असा शेतकऱ्यांना संशय आहे. सरकारने अशा पद्धतीची पीक विमा योजना अंमलात आणावी ज्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर त्याचा मोबदला मिळावा. या प्रमुख 5 मागण्या घेऊन आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले आणि 20 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन आज पार पडलेले आहे. आणि जर सरकारने 1 महिन्याच्या आत या मागण्यांचा विचार करून काही उपाययोजना केली नाही तर 1 महिन्यानंतर गावामध्ये येणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी या 5 विषयावरती प्रश्न विचारणार आहेत की याबद्दल तुम्ही काय केलं, तुमच्या पक्षाने काय केलं. अशा पद्धतीने जाब विचारण्याचं आंदोलन 1 महिन्यानंतर सुरू होणार आहे अशा पद्धतीची निवेदनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.